मराठ्यांची पोरं मराठा आरक्षण मागून मेल्यानंतर सरकार मराठा आरक्षण देणार आहे का आता हा दत्ता पाटील नावाचा कार्यकर्ता तुम्हाला दिसत असेल तर म्हणजे हा बघून घ्या हा गेल्या पंधरा वीस दिवसाच्या वर झालं आमरण उपोषण करताय मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे राज्य करते तर गेंड्याची का कातडी पांघरून ते कुठल्याही पक्षाची असू द्या आणि ते मराठा नेतेसुद्धा असू द्या त्यांची अजिबात नैतिक इच्छा नाही मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे एक तरी पठ्ठ्या सभागृहात बोलतो का अजिबात बोलत नाही मराठा आरक्षण मिळावं म्हणून ते वनवास यात्रा घेऊन गेले तिथं एक मंत्री येऊन बसला त्यांच्यामध्ये आणि म्हणाला काही असो माझ्या जातीला आरक्षण मिळालं पाहिजे भाऊ सभागृहात बोल की सत्ता तुमची नाही बोलणार तिथं अशोक चव्हाण साहेब आज विधानसभेचं जे पावसाळी अधिवेशन सुरू आहे त्याच्यामध्ये अशोक चव्हाण साहेब हा मुलगा नांदेडमध्ये अमरनुपोषण करतो आहे आता हॉस्पिटलमध्ये जीवन मरणाची लढाई सुरू आहे कुणासाठी फक्त त्यांच्याच मु मुलाला किंवा त्यांना त्याचा फायदा होणार आहे का महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजाला होणार बर आहे बरं हेच एकटे शहीद होणार आहेत का उद्या झाले तर हे सरकारचं पाप असेल खरं तर अनेक समन्वयक आता गडगंज झाले मोठे झाले त्याच्यात वादावादी करत बसले मला त्या वादात पडायचंच नाही परंतु एकशे चौवेचाळीस पंचेचाळीस मराठा तरुणांनी स्वतःचे प्राण दिले आईवडिलांनी आपला मुलगा गमावला कुणी मुलगी गमावली कुणाचा भाऊ गेला कुणाचा बाप गेलाय शहीद झाले ते मराठ्यांच्या आरक्षणासाठी सरकार नाही देऊ शकलं सरकार कुणाचंही असू द्या सरकार आजचं असू द्या कालचं असू द्या किंवा उद्या येणार असू द्या उपयोग नाही सरकार पंजाचा असू द्या किंवा छक्क्याचा असू द्या सरकार सर्वसामान्य जनतेचे प्रश्न समजून घेत नाही काय चाटायचं आहे का बरं हे मी का बोलतो आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं तर त्याच्यात मराठा समाजाचं भलं आहे का महाराष्ट्राचं भलं आहे महाराष्ट्राचं भलं आहे का फक्त एका व्यक्तीचं भलं आहे कुणाचं आहे आज शिक्षणामध्ये आरक्षण पाहिजे काय मागतात ते नोकरीमध्ये आरक्षण पाहिजे काय मागतात ते बर तुमच्या नोकरीचा मुद्दा बाजूला राहू द्या जरा शैक्षणिक तरी द्या बर राजकीय देऊ नका नोकरीमध्ये देऊ नका तुमची इच्छा शक्तीच नाही खरं तर सरसकट सगळीकडे मिळालं पाहिजे मग आरक्षणाच्या मर्यादेची चर्चा केली जाते मग इथून द्यायचं तिथून द्यायचं नेहमी मी सांगत होतो मी भारतीय राज्यघटना मानणारा माणूस आहे आणि जर मला आरक्षण मिळतंय हो मिळत आहे मग तुम्हाला मिळालं पाहिजे काय हो मिळालं पाहिजे का काय अडचण आहे काय पोठा दुखायची गरज आहे पण सरकारमधलीच माणसं मराठा आरक्षणाचे लाखोचे मोर्चे निघाले अहो जगाला हेवा वाटेल असे मोर्चे होते काय केलं साहेब सरकारमधल्याच काही रण दलिंदर नेत्यांनी ने? रण धुरंदर मानणारच नाही ह्यांनी ह्यांचेच काही पाळलेली कुत्री पाठवली आणि विरोधात तिथं आरक्षणाच्या विरोधात बाजू मांडली झालं काय आरक्षण रद्द करायला लागलं मिळालंच नाही काय झालं त्या मोर्चांचं मित्रांनो जयजी जाऊ मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे युट्यूबच्या फेसबुकच्या या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा माननीय पुरुषोत्तम खेडेकर साहेबांचा मराठा मेळाव्याच्या निमित्ताने साधारणतः अशोक चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते आणि पुण्यामध्ये बालगंधर्व मध्ये मोठा मराठा मेळावा घेतला होता आणि एकोणीस फेब्रुवारी नंतर होती माननीय पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी सांगितलं की अशोक चव्हाण साहेब मराठा आरक्षणाचा जी आर घेऊन शिवनेरीवर अन्यथा पाय ठेवू देणार नाही आणि तसंच झालं ते काय जी आर आणू शकले नाहीत कारण की त्यावेळेचे ते राज्यकर्ते होते आणि नेत्यांना विचारल्याशिवाय कुणीही निर्णय घेणार नाही आणि काँग्रेसची लोक सगळ्यांना सहजच म्हणजे दखल घेतील असं काय नाही ते नेहमी ग्रहित धरतात आणि मग तिथं जे आंदोलन झालं होतं पक्ष संघटनेचे होते संभाजी ब्रिगेडचे पण होते बरेच सरकार सोबत चर्चा झाल्या परंतु अध्यादेश काय काढू शकले नाही नंतर समिती स्थापन केली नंतर तुम्हाला जे काय आहे ते माहिती आहे सगळ्या संघटनांनी पाठिंबा आरक्षण मागितलं तसा पाठिंबा दिला माझ्या मते इतर बहुजन समाजातल्यासुद्धा बऱ्याच सगळ्या लोकांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला त्यावेळेस सुद्धा मराठा सेवा संघ सांगत होतं संभाजी ब्रिगेडची मी नेहमी सांगत असतो तुम्ही भू भूमिका ऐकून घेत जा अगोदर समजून घेत जा ही समाजाच्या हिताची असते काय होतं सगळे कसंही मराठा आरक्षण मागायचे सुद्धा संभाजी ब्रिगेड सांगत होतं की जोपर्यंत मराठा समाजाचा कुणभी संबोधून ओबीसी मधून मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही कारण शेतकरी म्हणजेच कुणबी कुणबी म्हणजेच मराठा शेतकरी सगळेच करतात शेती सगळेच करतात त्याच्यात मराठा समाज सुद्धा करतो जर कोकणातला विदर्भातला मराठा कुणबी असेल ओबीसी मध्ये असेल तर मग मराठवाड्यातला आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी काय वाईट केलं कोणाचं साहेब आम्ही आमचं द्यायला तयार नसतो दुसऱ्याचं तर कधी द्यायचं अशी अवस्था असताना कडाडून विरोध केला कुणी केला बोटावर मोजणाऱ्या नेत्यांनी भारतीय राज्यघटना ही सगळ्यांसाठी आहे ना घटनात्मक चौकटीमध्ये राहूनच आरक्षण मिळणार आहे चारच प्रवर्गात आरक्षण मिळू शकतं त्याच्यातले तीन प्रवर्ग एस सी एस टी आणि ओबीसी आणि चौथा असतो तो ओपन ऑलरेडी ओपनमधूनच आहेत मग सामाजिक आर्थिक बाजू तपासूनच आरक्षण दिलं जाईल ना कमी आरक्षण घेतोय हो घेतोय मग माझ्याच बापाची मक्तेदारी आहे का मलाच आरक्षण मिळालं पाहिजे असं नाही चालणार ना आणि मग असं असताना आज हे दत्ता पाटील हरसंगीकर असे कित्येक मराठा तरुण अजूनही आंदोलन करतात मराठा आरक्षणाचं तर फुटबॉल केलाच दोन हजार चौदाला जर तुम्हाला आठवत असेल मोदी साहेब सत्तेत यायच्या अगोदर त्यांनीही गाजर दाखवलं होतं देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा गाजर दाखवलं त्यांनी तर मराठा समाजाला दाखवलं धनगर समाजाला दाखवलं पहिल्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेणार होते नाही घेऊ शकले सगळे चेष्टा करतात आणि सगळे मराठा नेते त्यांच्याकडं राजकारणातले हे लाचार म तिथं काम करतात त्यांच्यात हिंमत नाही होय मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे त्याच्यासाठी मी माझ्या लोकसभेच्या सदस्यत्वाचा विधानसभेच्या सद म्हणजे आमदारकीचा खासदारकीचा राजीनामा देतो आहे का कुणाच्यात हिंमत कुणाच्यात नाही सगळे बाप बडाना भैया रुपया सबसे बडा रुपया असं आहे बाप बडाना भैया सबसे बडा रुपया खाऊ खोजाव बत्ती बुजाव तिकडे समाजाचा काही होईल ते माहीत नाही सत्यानं झालं तर हरकत नाही फक्त मतं मागायला गेल्यावर जातीचा म्हणून सांगतात निवडून आल्यावर जातीच्या लोकांची तोंड पण बघत नाहीत याला म्हणतात समाजाचा नेता आणि ते सगळ्या जातीधर्मात आहेत अजिबात वाईट वाटण घेत नाही पण किती दिवस हे राज्यकर्ते कुठल्याही पक्षाचे हे मराठा नेते राज्य करते ह्या पोरांचे जीव घेणारे काय चुकी आहे त्याची म्हणजे हा आज जीवन मरणाची लढाई लढतोय हो त्याचं म्हणणं एवढंच आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आता याची चुकी जर असेल हा जर मराठा समाजाला आरक्षण मागत असेल आणि याच्या डोळ्यात बघा याच्या डोळ्यातले आश्रू बघा काय ते सांगतात म्हणजे तो रडत नाहीये डोळ्यातले अश्रू म्हणजे ती जी नजर आहे ती समाजाकडे लक्ष द्या ह्याची विनंती करणारे नाही लोकांच्या लक्षात येत अधिवेशन चालू आहे पावसाळी फक्त चर्चा केली जाते निर्णय काहीच घेतले जात नाहीत ही जर दुर्दैवी असेल आणि बरेच जण म्हणतात मराठाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ते मराठा म्हणून तिथं बसवलेले नाहीत ते अगोदर मंत्री होते उद्धव ठाकरे साहेबांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात ते मराठा मोर्चासोबत संबंध चर्चा करायची फक्त बैठका जोडल्या जातात आणि घराघरात समन्वयक आता निर्माण झालेत तिथं बैठकीला वेगळेच असतात खाली ग्राउंडवर काम करणारे वेगळे असतात अजून आंदोलनं करणारे वेगळे असतात निवेदन देणारे वेगळे असतात पोटतिडकीनं संघर्ष करणारे वेगळे असतात कुणाला वाईट वाटत असेल तर वाईट वाटू द्या वाट माझं एवढीच विनंती आहे तुम्ही सगळे सगळ्यांनी चौथ्या सुभेस केलेत म्हणून हा सगळा खेळ राज्यकर्ते करतात मंत्रालयातसुद्धा ठरलेले समन्वयक आहेत त्यांच्याशी चर्चा केली जाते प्रत्येकाचं वेगळं ठरलंय पण ह्या दत्ता पाटलांसारखे आंदोलन करतील संघर्ष करतील आणि मरत राहतील यांच्याकडं पाहणार कोण हा माझा साधा सरळ सवाल आहे विचार करा आणि निर्णय घ्या नाही तर परत एकदा आरक्षणासाठी पेटून उठा सगळ्या जाती धर्माची लोक एकत्र करू मराठा समाजाच्या पाठीशी उभं राहतील बिलकुल राहतील मोठा भाऊ आहे अजिबात काय अडचण नाही कारण तो मरतोय काय करायचं आणि कुणी जर जाती जातीत विष कालवणार असेल त्याला खड्यासारखं बाजूला काढून फेकून देऊ पण आरक्षणाचा लढा जिंकल्याशिवाय आता शांत बसता येणार नाही कारण ज्यावेळेस ॲडमिशन घ्यायला बाप जातो ना त्यावेळेस फोन करतो भरपूर फीस आहे काय करू संतोष राव मग ते ओबीसीना एवढी यांना कमी पैसे आमचं काय त्यावेळेस एवढं सांगावं लागतं भारतीय राज्यघटनेवर विश्वास ठेवा आणि त्याच आधारी आरक्षण मागा तरच मिळेल त्यावेळेस ह्याच्या लक्षात येतं आपण परवा जे काही मागण्या करत होतो त्या चुकीच्या होत्या घटनात्मक चौकटीत राहूनच आरक्षण मिळालं पाहिजे आणि तोच लढा यशस्वी होईल धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय नाही तर असे तरुण कित्येक आपल्यातून निघून जातील आरक्षण लढ्यासाठी आरक्षण हे प्रतिनिधित्व आहे ते मिळालंच पाहिजे पण आरक्षण संपवणारे हे सत्तेत बसलेत फक्त त्याचा विचार करा आणि मग बघा काय असेल ते धन्यवाद